ठीक आहे, होय म्हणा नाही म्हणा, ठीक आहे, मला वाटतं येत असेल. तर ते काय आपलं जे अगोदरच होतं ते अगोदरच काय तर पॅक संपलंय, त्याच्यामुळे हे वेळ झाला. त्याच्यातनं तुमचं काय ते इनकरेक्ट पासवर्ड हे ते चाललं होतं, तर ते काय होईना म्हणून ते पर्सनल मीटिंग आय डी करून कारणामुळे वेळ झाला. ठीक आहे, तर आज आपण हे डिसिजेस ऑप्टोपया बघणार आहे.
याच्यामध्ये फुटरॉट, लीफ कर्ल, मोझाईक आणि पपया रिंग स्पॉट हे कॉमन आणि महत्त्वाचे डिसीज आहेत. प्लस ॲडिशनल अजून याच्यामध्ये जो अँथ्रॅग्नोज जो आहे तो असायला हवा होता पण नाही आहे त्याच्यात. ठीक आहे असू दे. चला तर हा जो फुटरॉट आहे, फुटरॉट ऑफ पपया हा सुरुवातीला आपण बघूया. तर हा फुटरॉट जो आहे त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तो कॉजल ऑर्गॅनिझम पिथियम अफेनिडर्मॅटम आणि रायझोक्टोनिया सोलेनी. तर पिथियम अफेनिडर्मॅटम हा कॉमन आहे आणि त्याचबरोबर हा रायझोक्टोनिया सोलेनीमुळे सुद्धा हा डिसीज कॉज होत असतोय. तर आपण बघितलेलं आहे या डिसीजला अजून असं म्हटलं जातंय की पिथियम सॉफ्ट रॉट बरोबर. तर तुमच्या फूट रॉट तर आहेच बरोबर, देताना काय दिले फूट रॉट, परंतु याला सॉफ्ट रॉट असं सुद्धा म्हटलं जातंय. लक्षात ठेवा तुमच्या सिलेबस नुसार तसं बघायला गेलं तर म्हणजे तुम्हाला जो डिसीज दिलाय त्याच्यामध्ये दिलंय की पिथियम फूट रॉट बरोबर किंवा फूट रॉट असं म्हटलेलं आहे, तर त्याला सॉफ्ट रॉट असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तो पिथियम अफिनिडर्मॅटम आणि रायझोक्टोनिया सोलेनी. तर तुम्ही इथं जे सिम्पटम्स दिसतात, जे जनरल सिम्पटम्स आहेत पिथियम अफिनिडर्मॅटमचे, ते पिथियम अफिनिडर्मॅटमचे सिम्पटम्स तुम्हाला इथं कॉमन आहेत, त्याच्यामध्ये वेगळं काही नाही. तर हे प्लांट वरती जे सिम्पटम्स दिसत आहेत तुम्हाला तेच कॉमन सिम्पटम पुढे इथं कंटिन्यू होत आहेत, वेगळं असं काही नाही. तर इथं तुम्ही बघू शकताय वॉटर सोक स्पॉट्स इन द स्टेम ऍट द ग्राउंड लेवल विच एनलार्ज अँड गर्डल द स्टेम. आता हे दोन्ही तिन्ही स्टेजचे दिलेत. हा म्हणजे साधारणतः 3 महिने, 3.5 महिन्याचं ज्यावेळेस प्लांट होतोय, जेव्हा हे 5 ते 6 महिन्यानंतर ज्यावेळेस प्लांट होतोय त्या स्टेजचे आहेत, त्या स्टेजला सुद्धा येतोय. त्याचबरोबर इनिशियल स्टेज मध्ये नर्सरी स्टेज मध्ये तर येतोच येतोय, प्लस ऍडिशनल ज्यावेळेस आपण काय म्हणतात त्याला पोस्ट इमर्जन्स डॅम्पिंग ऑफ सुद्धा याच्यामध्ये येत असतो. म्हणजे असं काय नाही की कुठल्या स्टेजला येईल काय येईल, कारण हे ज्यावेळेस इंटरक्रॉप मध्ये केलं जातं. आता इंटरक्रॉप मध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तसं बघायला गेलो आपण, तर समजा आता तुम्ही जिंजर कल्टिवेशन करताय, तर जनरली जिंजर कल्टिवेशन करत असताना ते बेडवरती केलं जातं बरोबर, आणि जी खाली मध्ये राहिलेलं असते जी सरी असते त्या सरीमध्ये काय केलं जातं तर पपईची लागवड केली जाते. मग तिथं काय होते तो बेडवरती आहे आणि खाली पपई लावली जाते, त्यामुळे त्या सिच्युएशन मध्ये जोपर्यंत पपईला भर केली जात नाही तोपर्यंत काय होते तिथं पाणी साठलं जातं आणि पाणी साठलं की हा डिसीज जो आहे तो तिथं तुम्हाला दिसत असतो. त्यामुळं ती सिच्युएशन आपल्याला कंट्रोल म्हणजे ज्यावेळेस आपण मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस बांधणार त्याच्यामध्ये ते महत्वाचं राहणार आहे. तर सुरुवातीला काय वॉटर सॉक स्पॉट्स तुमचे ग्राउंड लेवलला जिथं स्टेम आहे त्या स्टेम वरती होतात. त्यानंतर द डिसीज एरिया टर्न्स ब्राउन टू ब्लॅक अँड रॉट, म्हणजे तुमचा तो काळा पडणार आहे, तिथं गर्डलिंग होणार आहे आणि गर्डलिंग होऊन ते परत डॅम्प होत असते. टर्मिनल लीव्स टर्न येलो अँड ड्रूप ऑफ. ठीक आहे, म्हणजे काय पानं आहेत ती वरची पिवळी पडणार, म्हणजे ज्यावेळेस तुमचं 4 महिन्यानंतर जो प्लांट असेल त्यावेळेस ती पानं जी आहेत ते तुमची गळून पडतात. त्याचबरोबर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तुमचं जे आपण काय म्हणतोय सॉफ्ट रॉट म्हणतोय, त्या सॉफ्ट रॉट मध्ये काय म्हणतोय ज्यावेळेस आपण जो बार्क असतो ती स्टेम जी असते ती जर ओपन केलं आणि त्याच्या जर इंटरनल टिश्यूज असतात त्या इंटरनल टिश्यूज जे आहेत त्या ड्राय होतात आणि त्याचा जो अपिअरन्स असतो किंवा त्याचा स्मेल जो आहे तो हनीकोम अपिअरन्स तुम्हाला दिसतोय. म्हणजे ज्यावेळेस जसं काय म्हणतात ते आतमध्ये जर तुम्ही जवळनं त्याचा वास घेतला तर तुम्हाला जसं मधाचं पोळं जसं असतंय मधमाशांचं पोळं, त्या मधमाशांच्या पोळ्यासारखा तुम्हाला तिथं सिमिलर वास येतो. तो एक म्हणजे कॉमन सिम्पटम आहे याचं, हा सॉफ्ट रॉट आयडेंटिफाय करण्याचं किंवा फूट रॉट आयडेंटिफाय करायचं. तर तुम्हाला असा स्मेल आला की तुम्ही समजून जायचं की हे बाबा इथं तुम्हाला हे पिथियमचं इन्फेस्टेशन झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे काय म्हणतात याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी विचारलं जातं की तुमचा जो सॉफ्ट रॉट असेल किंवा फूट रॉट असेल तर त्याच्यामध्ये विचारलं जातं की इफ द बार्क ओपन इंटरनल टिश्यूज अपिअर ड्राय अँड गिव्ह हनीकॉम्ब अपिअरन्स. ठीक आहे, तर मग तुम्हाला इन विच डिसीज, तर तुम्हाला तिथं लिहिता आलं पाहिजे पिथियम सॉफ्ट रॉट किंवा पिथियम फूट रॉट.
त्याच्याऐवजी जर तुम्हाला तिथे ट्रू और फॉल्स असतील किंवा फिलिंग द ब्लँक्स असतील तर तिथे तुम्हाला ते माहित पाहिजे हनीकोम अपिअरन्स कुठे येतो. हनीकोम अपिअरन्स हा फक्त आणि फक्त तुमच्या पिथियम सॉफ्ट रॉट मध्ये येत असतो, लक्षात ठेवा. पिथियम सॉफ्ट रॉट आणि पिथियम फूट रॉट म्हणजे जिथं पिथियम आलं आणि पपईचा आला डिसीज, जो पिथियम मुळे कॉज होणारा पपईचा जो डिसीज असेल तिथे तुम्हाला हा हनीकोम अपिअरन्स येत असतो. कॉमन सिम्पटम तुम्हाला जे काय म्हणतात अँटिक सिम्पटम जे आहे ते याच्यामध्ये आहे आणि ते लक्षात ठेवा. हनीकोंब अपिअरन्स तुम्हाला दुसरं कुठेही भेटत नाही, फक्त आणि फक्त या पपई मध्ये पिथियम सॉफ्ट रॉट मध्ये भेटतो. त्याचबरोबर तुमचं जे प्लांट आहे ते पूर्ण प्लांट जे आहे ते पूर्ण प्लांट जे आहे ते म्हणजे वरून पानं गळणार आहेत. वरून पानं गळल्यामुळे ते खाली वाळत येते आणि पूर्ण गळटिंगून खालून मधून ते पडून जाते, सगळं शरीरवरती तुमचं पडलेलं असते. अशा पद्धतीने याचे सिम्पटम्स जे आहेत, त्याचबरोबर ती पूर्ण मुळं सुद्धा त्याची जी आहेत ते रूट सुद्धा पूर्णपणे कुजून जातात. तर हे पिथियम सॉफ्ट रॉटचे जे कॉमन सिम्पटम्स जे आहेत ते इथं आपल्याला बघायला भेटतील. आता हा जो मायसिलियम जो आहे तो सेप्टेड असतोय. आता आपण पिथियमचा स्टडी घेतलेला जाय, त्याचबरोबर इथं आपण बघू शकतोय तो ब्राऊन आणि मच ब्राऊन. द स्क्लेरोसी आर ब्लॅक स्पेरिकल और इरेग्युलर शेप अँड प्रोड्यूस इन अबंडन्स. आता हा जो पिथियम जो असतोय ह्या पिथियम मध्ये तुमच्या स्क्लेरोशियर फॉर्मेशन होतं, त्याचबरोबर ऊ स्पोर्स सुद्धा जे आहेत ते फॉर्म होत असतात. आणि याचा मायसिलियम जो असतोय तो एकदम जसा तुम्ही पिथियमची जर हे बघितली प्लेट वरती जर ग्रोथ बघितली तर ती ग्रोथ अशी असते की जसं कॉटन बघितलं तुम्ही, कॉटन जो असतोय त्या कॉटन सारखी एकदम पफ ग्रोथ त्या प्लेट मध्ये झालेली दिसते. तर अशा पद्धतीने त्याची इटियोलॉजी आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मॅनेजमेंट मध्ये बघा, त्याच्यासाठी तुम्हाला ज्यावेळेस आपण सीड्स त्या पॉलिथिन मध्ये लावत असतो त्यावेळेस त्याची सीड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये क्लोरोथॅलिनॉल असेल, कॅप्टन असेल किंवा थायरम असेल, तर ते 4 ग्रॅम 1 किलो सीडसाठी ते लावायचं आहे. आणि हे तुम्हाला माहिती असेल नसेल तर हे सीड्स याचे खूप महाग असतात. कारण जर तुम्ही नर्सरीमध्ये एक प्लांट जर घ्यायला गेला तर मला वाटतं एक रोप जे आहे ते एक रोप साधारणतः 25-30 रुपयापर्यंत एक रोप याचं भेटतं, त्यामुळे याचे सीड सुद्धा खूप महाग असतात. त्याचबरोबर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मागे सांगितलं ते, कारण हा कशामुळे रोग येतोय तर पाणी साठल्यामुळे येतोय. तर त्यासाठी जे सीडलिंग्स आहेत ते सीडलिंग शुड बी रेज ऑन वेल ड्रेन नर्सरी एरिया. म्हणजे ज्यावेळेस आपण सीडलिंग्स लावतोय त्यावेळेस ते तुमचं जे काय म्हणतात रेज बेड जे असतात त्या रेज बेड वरतीच लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे डिसीज सीडलिंग्स असतील ते तुम्ही काय करायचं आहे रिप्लांट करायचे नाही, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ट्रान्सप्लांटिंग करताय त्यावेळेस ते यूज करायचे नाही. त्याचबरोबर आपण तिथं ड्रेंचिंग विथ कॉप्रोक्सी क्लोराईड 0.25% असेल किंवा कॅप्टन 1.2% असेल, बोर्डेक्स मिक्सचर 1% असेल किंवा मॅटलॅक्सिल 0.1% असेल, ट्रायडेमॉर्फ 0.1% असेल किंवा क्लोरोथेलनॉल असेल 0.2%. तर हे सगळे आपण फंजीसाइड जे आहेत ते तिथं अप्लाय करू शकतो. आता याच्यामध्ये लक्षात घ्या बोर्डेक्स मिक्सचर अतिशय इफेक्टिव्ह राहते, जिथं ऊ स्पोर्स फॉर्मेशन होतात तिथं हा बोर्डेक्स मिक्सचर जो आहे तो चांगलं काम करतोय. त्याचबरोबर कॉप्रोक्सी क्लोराईड जे सिस्टेमिक डिसीज असतात त्याच्यामध्ये कॉप्रोक्सी क्लोराईड जे आहे ते सुद्धा चांगलं काम करते. त्याचबरोबर अजून जे काही काय म्हणतात त्याला पिथियम किंवा जे काही सॉइल बॉर्न डिसीजेस मध्ये मॅटॅलॅक्सिल जे आहे ते चांगलं काम करते. तर त्यामुळे तुम्ही तिथं ते रिडोमिल नावानं जे मार्केटमध्ये भेटते ते मॅटॅलॅक्सिल तुम्ही यूज केलं तर तुम्हाला हा पिथियम सॉफ्ट रॉट असेल किंवा पिथियम अफिनी डर्मेटममुळे जेवढी कॉज होणार जे डॅम्पिंग ऑफ डिसीजेस आहेत ते सगळे डिसिजेस आपण तिथं कंट्रोल करू शकतो. तर अशा पद्धतीने हे पिथियम सॉफ्ट रॉट असते. त्यानंतर नेक्स्ट डिसीज आहे तो म्हणजे पपया रिंग स्पॉट. आता पपया रिंग स्पॉट मध्ये तिथं त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तो पपया रिंग स्पॉट व्हायरस आहे, बरोबर. तर याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे हे लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे किंवा काय त्याच्यामध्ये अवघड आहे असं काय नाही. आता याच्यामध्ये कॉमनली तुम्ही बघू शकताय नावातच सगळा रोग दडलेला आहे, इथं सगळे म्हटलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्हाला सिम्पटम्स मध्ये ह्या रिंग जे आहेत त्या फ्रूट वरती असेल किंवा लिव्ह वरती असेल तर सेम तुम्हाला अशा पद्धतीचं बघायला भेटतं. आणि जनरल आहे बघायला तुम्ही कुठं जरी गेलात तर तुम्हाला बघायला भेटणार आहे जशी रिंग असते सर्कल फॉर्म झालेली असतात. रिंग म्हटले म्हणजे रिंग फॉर्म होतात असते तर
त्यामुळे याचे सिम्पटम्स वेगळे असल्याने तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता. त्याच्यामध्ये बघू शकता वेन क्लिअरिंग, पकरिंग अँड क्लोरोफिल लीफ टिश्यूज लॉबिंग इन. तुम्हाला इथं जे दिसतंय पान, त्या पानावरती जे सिस्टम दिसत आहेत, तुम्हाला सिम्पटम्स दिसत आहेत, जे पकरिंग असेल किंवा वेन क्लिअरिंग असेल. आता मोजाईक मध्ये सुद्धा तसंच होतं, परंतु तुम्हाला पानावरती सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने तिथं आयडेंटिफाय करता येते की नेमकं हा मोजाईक आहे का, लिप कर्ल आहे का, पपेअरिंग स्पॉट आहे. हे तिन्हीचं वेगवेगळे आयडेंटिफिकेशन मार्क्स आहेत. तर हा जो आहे तो हा जॅपिड्स जे असतात, म्हणजे ट्रान्समिशन जे आहे याचं, ते जे कॉमन आपले मायजोस्पर्सिकी जे असते, त्या मायजोस्पर्सिकीमुळे हे ट्रान्समिट होत असतात डिसीज. त्यामुळं अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला आफिड्स जे आहेत ते आयडेंटिफाय करता येतात. तुम्ही पाना जरा जरी हलवलं तर पानावरती तुम्हाला आफिड्स दिसतील. तो जर लिप कर्ल असेल तर लिप कर्ल असेल तर तुम्हाला तिथे व्हाइट फ्लाईज दिसतील. तुम्ही व्हाइट फ्लाईज इझिली आयडेंटिफाय करू शकता. आणि ते अटॅक इतका भयंकर असतो की तुम्हाला ते सिम्पटम न बघता तुम्ही तो व्हेक्टर बघून तुम्ही तो आयडेंटिफाय करू शकता. इतकं जबरदस्त तुम्हाला, म्हणजे ते ज्यावेळेस तुम्ही बघाल ऍक्च्युअल तिथं जाऊन, त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येणार आहेत. घरात बसून काय समजणार नाही, ऍक्च्युअल मार्केटमध्ये काय आहे बघितलं पाहिजे, शिकलं पाहिजे, तर त्या गोष्टी कळणार आहेत तुम्हाला. तर याच्यामध्ये त्याचबरोबर खाली जे सिम्पटम दिले त्याच्यामध्ये बाबा मार्जिनल अँड डिस्टल पार्ट्स ऑफ द लीव्स रोल डाउनवर्ड अँड इनवर्ड, मोजाईक मोटलिंग, डार्क ग्रीन विस्टस, लिप डिस्टोर्शन विच रिझल्ट इन शोर्ट स्ट्रिंग सिस्टीम अँड स्टंटिंग ऑफ प्लांट. आता हे कॉमन आहे, तुम्हाला सांगितले पाठीमागे. जे व्हायरल डिसीजेस आहेत त्या व्हायरल डिसीजेस मध्ये सगळ्यामध्ये प्लांटची ग्रोथ जी आहे ती स्टंटेडच असते. त्याचबरोबर अपवर्ड आणि डाउनवर्ड रोलिंग झालेलं आहे इथं. जे मोझाईकचे कॉमन सिम्पटम्स आहेत ते इथं सुद्धा आहेत. म्हणजे हे सिम्पटम्स बघितल्यानंतर तुम्हाला ते आयडेंटिफाय करणं सोपं नाही. मग ते आयडेंटिफाय करायचं असेल तर त्यावेळेस फक्त एकच उपाय तुमच्याजवळ उरतोय, तो म्हणजे तुम्ही व्हेक्टर बघा, व्हेक्टरवरून ओळखू शकता. फ्रूटवरती बघाल तर फ्रूटवरती तुम्हाला अतिशय इझिली ते आयडेंटिफाय करता येऊ शकतात. त्यामुळे त्याचं तुम्ही असंच शिकायचं आहे की तुम्हाला व्हेक्टर बघितला की ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. ठीक आहे, तिथं खाली दिले बघा, ऑन फ्रूट सर्क्युलर कॉन्सेंट्रिक रिंग्स आर प्रोड्यूस. तर ते कॉमन सिम्पटम आहे, तिथं तुम्हाला ते बघायला भेटणारच. जे सर्कल जे आहेत ते सर्कल फ्रूट वरती फॉर्म झालेले असतात. इट अफेक्ट्स फ्रूट फॉर्मेशन. आता डिसीज फ्रूट कंटेन्स तुमचं जे आता त्याच्यामध्ये अजून बघायला गेलं तर जे कॉन्सेंट्रिक रिंग्स फॉर्म झाल्यानंतर जे शुगर कंटेंट जे असतं फ्रूट मध्ये, तर ते शुगर कंटेंट जे आहे ते शुगर पर्सेंट जे आहे ते साधारणतः 40% येऊन जाते. म्हणजे 40% तुमचं शुगर कंटेंट जे आहे ते कमी करते. त्याचबरोबर त्याची क्वालिटी जी आहे, त्या तो फ्रूटची क्वालिटी जी आहे त्या फ्रूटच्या क्वालिटीमध्ये खूप फरक पडलेला असतो. तुम्हाला हे फ्रूट इथं जर लास्ट पिक्चर मध्ये बघितलं तर तुम्ही बघू शकता. म्हणजे अशा पद्धतीने पूर्ण ह्या सिम्पटम्स मध्ये तुम्ही प्लांट वरती ऑब्झर्व केलं तर हा म्हणजे जे हे जेवढे काही सगळे व्हायरल डिसीजेस आहेत ते खूप अटॅक करतायत त्याच्यावरती. पपयावरती हा खूप मेजर प्रॉब्लेम राहतो तुमचा. पपया रिंग स्पॉट असेल, पपया मोझाईक असेल, पपया लिप कर्ल असेल, हे तिन्ही मेजर प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये पुढे जर बघायला गेलो आपण तर जो आपण जो पॅथोजन जो असतोय तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर व्हायरस पार्टिकल्स आर रॉड शेप अँड थर्मल इनॅक्टिव्हेशन पॉइंट ऑफ द व्हायरस लाईज बिटवीन 54 डिग्री सेल्सिअस टू 60 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ज्यावेळेस तुमचं तो व्हायरस जो आहे ते व्हायरसचं, म्हणजे जर आपण ते लीफ सॅम्पल आणलं किंवा तुमचं काय म्हणतात त्याला फ्रूट सॅम्पल आणलं आणि त्याच्यामधून जर त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढला तर तो एक्स्ट्रॅक्ट मध्ये जो व्हायरस पार्टिकल असणार आहे तर तो व्हायरस पार्टिकल जो आहे तो इनॅक्टिव्हेशन होण्याचं जे टेम्परेचर जे आहे ते 54 ते 60 डिग्री सेल्सिअसला तो इनॅक्टिव्हेट होत असतोय. त्याचबरोबर याच्यामध्ये मोड ऑफ स्प्रेड जो दिलाय त्याच्यामध्ये वेक्टर्स बाय अफिड, अफिस गॉसिपी, अफिस क्रॅसिओरा अँड ऑल्सो स्प्रेड थ्रू सीड्स म्हटले बघा. तर हे लक्षात घ्या, याच्यामध्ये थर्मल डिएक्टिव्हेशन पॉइंट जो असतोय तो थर्मल डिएक्टिव्हेशन पॉइंट लक्षात घ्या 54 डिग्री सेल्सिअस ते 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतोय. त्याचबरोबर हा व्हायरस पार्टिकल जो आहे तो 26 डिग्री सेल्सिअसला जर आपण ठेवला तर 10 तासापर्यंत त्याच्यामध्ये तो सर्वाइव्ह करू शकतो. म्हणजे जर तुम्ही पानं तोडून आणले, मिक्सर मध्ये क्रश केले, क्रश करून जर एका बीकर मध्ये ठेवलं तर साधारणतः 10 तासापर्यंत तो तुमचे व्हायरस पार्टिकल जे आहेत ते त्याच्यामध्ये त्या बीकर मध्ये वायबल राहू शकतात. आता हे सगळं करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते, साधारणतः टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचरची रेंज जी आहे ती 27 ते 30 डिग्री असावी लागते. आणि त्या डिग्री तुम्ही म्हणजे ते काय आपण नॉर्मल टेम्परेचरला रूम टेम्परेचरला ठेवलं तरी काय ते मरणार नाही. तर 10 तासापर्यंत तो सर्व्हाइव्ह करू शकतो. आणि 10 तासानंतर म्हणजे 10 तासाच्या अगोदर जर आपण ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वरती जर त्याचे व्हायरस पार्टिकल जे आहे किंवा जे सॅप आहे त्याचं ड्रॉपलेट्स घेऊन ते प्रॉपर जी प्रोसिजर जी आहे ती जर फॉलो केली
आणि जर तुम्ही ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली, ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलं, तर तुम्हाला तिथं ते व्हायरस पार्टिकल जे आहेत ते पिक्चर तुम्हाला तिथं बघायला भेटेल. तर ते व्हायरस पार्टिकल बघण्यासाठी तुम्हाला जर काय चांगला जर अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातून राहुरीमध्ये जर ऍडमिशन भेटलं तर राहुरीमध्ये हा 1 कोटी रुपयाचा जो, सॉरी, 3 कोटी रुपयाचा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जो आहे तो तिथं आहे. तर त्यासाठी तुम्हाला खूप तयारी करावी लागेल आणि तिथं जावं लागेल. आता याच्या मॅनेजमेंट साठी काय केलं पाहिजे बघा, जे आता रेग्युलर किंवा कंटिन्युएशन प्रॅक्टिस मध्ये बघितलं आपण, तर जे डिसीज प्लांट्स किंवा जे सीडलिंग्स असतात ते आपल्याला काय करायचे, रोग आउट करून टाकायचे किंवा डिस्ट्रॉय करायचे. त्याचबरोबर राईस पपया सीडलिंग अंडर इन्सेक्ट प्रूफ कंडिशन, कारण ते महत्वाचं आहे. त्याचबरोबर राईस सोर्गम ऑर मेज ॲज बॅरियर क्रॉप्स बिफोर प्लांटिंग पपया. तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघत असाल की आपण जे काय म्हणतात शेताच्या कडेने तुम्हाला ते मेज किंवा सोर्गम लावले असते. जनरली मेज मेज का लावलं जातं, तर हे जे काय अफिड्स जे असतात तो अफिडचा अटॅक तुमच्या क्रॉप वरती होण्यापूर्वी त्या साईडला लावलेले जे तुमचं मका जो असतोय त्या मक्यावरती बॅरियर क्रॉप म्हणून लावलेलं असते त्याच्यावरती तो अटॅक होत असतो. त्यासाठी हे मेज किंवा सोर्गम जे आहे ते कुठलेही क्रॉप घ्या तुम्ही, जे काय तुमचे फील्ड क्रॉप असतील किंवा व्हेजिटेबल क्रॉप असतील, ज्याच्यामध्ये हे इन्सेक्ट विक्टर म्हणजे तुमचे थ्रिप्स असतील, व्हाइट फ्लाईज असतील, अफिड्स असतील, तर त्यावेळेस तुम्ही जर ह्या क्रॉपचा जर तुमचा वापर केला बॅरियर क्रॉप म्हणून तर तुमच्या मेन क्रॉप वरती लवकर अटॅक होत नाही, म्हणजे सुरुवातीला त्याच्यावरती ते अटॅक करतात. त्याचबरोबर खाली म्हटलंय बघा कुकुरबिटेस तुमचे जे असतील कुकुरबिट्सचे, म्हणजे त्याच्यावरती लवकर अटॅक होतो, त्यामुळे कुकुरबिट्स जे आहेत ते कुकुरबिट सुद्धा आपल्याला तिथं लावणं अवॉइड करायचं आहे. त्याचबरोबर मोनोक्रोटोफॉस असेल 0.05% जे आहे त्याचा जर आपण स्प्रे जर घेतला तरी सुद्धा आपण हे जे इन्सेक्ट विक्टर जो आहे अफिड जो आहे तो कंट्रोल करू शकतो. तर अशा पद्धतीने हा पपया रिंग स्पॉट आपल्याला कंट्रोल करता येतो. तर तुम्ही तो इझिली आयडेंटिफाय करू शकता आणि ते सिम्पटम्स जे आहेत ते युनिक आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये आयडेंटिफिकेशनला तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट डिसीज आहे तो म्हणजे पपया लीफ कर्ल. आता हा पपया लीफ कर्ल सुद्धा अतिशय महत्वाचा डिसीज आहे. तर याच्यामध्ये परत एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्या वेळेस आता पपया रिंग स्पॉट म्हणलं की तिथं कॉजल ऑर्गॅनिझम लिहिताना पपया रिंग स्पॉट व्हायरसच लिहिणार आहे, परंतु ज्या वेळेस तुम्ही पपया लीफ कर्ल असेल किंवा पपया मोजाईक असेल त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम लिहित असताना पपया लीफ कर्ल व्हायरस किंवा पपया मोजाईक व्हायरस हा लिहिला तर चालतोय, नाही लिहिला तर त्याच्या पुढे मी जी खाली लिहिले निकोशियाना व्हायरस 10 हे कंपल्सरी तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स मॅच द पेयर्स मध्ये ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस तिथं ते सगळ्यांना माहिती आहे लीफ कर्ल कशामुळे होतोय, तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, परंतु एक्सपेक्टेड आन्सर जे आहे तो तिथं कॉज जो आहे तो निकोशियाना व्हायरस 10 हे महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये परत कन्फ्यूज होऊ नका, जे काय लीप कर्ल आहेत ते लीप कर्ल सगळेचे सगळे लीप कर्ल जे आहेत ते तुमच्या व्हाईट फ्लायमुळे होत असतात. तर त्यामुळे इन्सेक्ट वेक्टर मध्ये तुमचं परत तिथं कन्फ्युजन असायला नकोय की हा कशामुळे ट्रान्सफर होतोय किंवा कशामुळे ट्रान्समिट होतोय. मग ते व्हाईट फ्लाय जे आहेत ते व्हाईट फ्लायला आपण काय म्हणतोय बेमिसिया टॅपिकी, परत तुम्ही ते बेमिसिया टॅपिकी आणि मायझस पर्सिकी याच्यामध्ये कन्फ्युज होणार. मायझस पर्सिकी आता सगळे एंटोमॉलॉजी शिकलाय म्हणलं तुम्हाला काय ते कन्फ्युज होण्यासारखं नाही, अफिड आणि तुम्ही व्हाईट फ्लाय मध्ये डिफरन्सिएशन करू शकता. तर लक्षात घ्या कुठलाही तुमचा लीफ कर्ल असेल तर जनरल लीफ कर्ल हे व्हाईट फ्लायमुळेच ट्रान्समिट होत असतात. तर तिथं मी इन्सेक्ट वेक्टर ज्या वेळेस तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस तिथं कुठल्याही क्रॉपचं तुम्हाला शॉर्ट नोट वगैरे विचारली जाते तर त्या शॉर्ट नोट मध्ये तुम्ही ते मेन्शन करा विसरायचं नाही. कॉजल ऑर्गॅनिझम कुठलाही तुम्हाला क्वेश्चन असेल तर तिथं कॉजल ऑर्गॅनिझम तुम्हाला कंपल्सरी लिहायचं आहे. त्याचबरोबर जर तो इन्सेक्ट मुळे कॉज होणारा डिसीज असेल इन्सेक्ट वेक्टर मुळे तर तिथं जे ट्रान्समिशन लिहायचं ट्रान्समिशन बाय इन्सेक्ट वेक्टर आणि जो असेल तो, फॉर एक्झाम्पल आपला लीप कर्ल आहे तर तिथं तुम्ही ते व्हाईट फ्लाय लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा कर्लिंग क्रिंकलिंग अँड डिस्ट्रोशन ऑफ लिव्स रिडक्शन ऑफ लीप लॅमिना. तर काय होतं तुमचं लीप पुढं वाढतच नाही, डायरेक्ट कर्लिंगच चालू होते, मग ते अपवर्ड कर्लिंग असेल किंवा डाऊनवर्ड कर्लिंग असेल. त्याचबरोबर तिथं पकरिंग होते, पान जे आहे ते जाडसर होते, त्याचबरोबर क्रिंकलिंग होते. तर जे खाली दिले बघा रोलिंग ऑफ लीफ मार्जिन इनवर्ड अँड डाउनवर्ड, त्याचबरोबर थिकनेस ऑफ लिव्स वेन्स अँड लिव्स बिकम लेदरी म्हणजे तुम्हाला रफ असं लागेल, ब्रिटल अँड डिस्टोरेटेड, प्लास्टिक
प्लांट ग्रोथ इज स्टंटेड, हे कॉमन आहे कुठलेही असू दे, तिथं कॉमन राहणार आहे. देन अफेक्टेड प्लांट डज नॉट प्रोड्यूस फ्लावर्स अँड फ्रुट्स. तर काय होतं याच्यामध्ये, इतक्या जबरदस्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये अटॅक होतो की त्या प्लांटला तुम्हाला म्हणजे ह्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत फ्लावर्स आणि फ्रुट्स खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते अफेक्ट करत असते. मग हे पपई असो किंवा कुठलेही क्रॉप वरती असो, ज्या वेळेस तुमच्या व्हाइट फ्लायचा अटॅक वाढलाय, जर तुम्ही चिलीमध्ये वगैरे बघितलं असेल तर ते पूर्णपणे ते आपण काय म्हणतात त्याला मराठीमध्ये चुरडा मुरडा किंवा ते उघड्या म्हणतात, तर अशा पद्धतीचे तो लीफ कर्लचा अटॅक झाला की ते पूर्णपणे तिथले तो प्लांटची वाढ थांबते आणि लवकर कंट्रोलमध्ये येत नाही. मग त्यासाठी राहतोय तुम्हाला उपाय जो राहतोय तो उपाय तुम्हाला इरिगेशनचाच राहतो. तर इथं बघा दिलेलं आहे प्लांट वरती ते व्हाइट फ्लायज कसे असतात, तर पांढरी माशी आपण जे म्हणतो ती मेमेसिया टॅबिक स्प्रेड थ्रू व्हाइट फ्लायज. त्याचबरोबर आता हा जो डिसीज आहे तो ग्राफ्टिंग थ्रू म्हणजे ज्यावेळेस आपण ग्राफ्टिंग थ्रू सुद्धा हा ट्रान्समिट होऊ शकतो. त्याचबरोबर जे काय काय म्हणतात वीड होस्ट असतील किंवा ऑर्नामेंटल क्रॉप्स असतील तर त्याच्यावर सुद्धा तो सर्वाईव्ह करतो. म्हणजे जर आता इथे शेजारी जर तुम्ही मिरची लावली असेल तुमच्या पप्पेच्या शेजारी तर तो मिरचीवरती राहणार आहे, टोमॅटो लावले तर त्याच्यावरती राहणार आहे, किंवा तुमचं टोप्यात वगैरे असेल तर त्याच्यावरती सुद्धा तो सर्वाईव्ह करत असतो. त्याचबरोबर हा जो डिसीज आहे हा सॅप ट्रान्समिसिबल नाही आहे. म्हणजे मागाशी जे आपण बघितलं की तो सॅप काढला आणि आपण त्याच्यामध्ये बघितलं तर व्हायरस पार्टिकल आहे का, तर तो सॅप काढल्यानंतर सॅप ट्रान्समिसिबल म्हणजे त्याच्या रसा थ्रू तो सॅप थ्रू तो व्हायरस जो आहे तो ट्रान्समिट होत नाही. त्याच्यासाठी तुमचं ग्राफ्टिंग किंवा इन्सेक्ट वेक्टर असेल तर आणि तरच तो डिसीज जो आहे तो ट्रान्समिट होत असतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे मॅनेजमेंट मध्ये बघू शकतो, मॅनेजमेंट मध्ये जर बघायला गेलो तर जे काही इन्फेक्टेड प्लांट्स असतील ते डिस्ट्रॉय करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही ते रोग आउट केले पाहिजे. मोनोक्रोटोफास असेल किंवा डायमेथोएट असेल, मोनोक्रोटोफास 0.05% किंवा डायमेथोएट जेल ते 0.03% आहे, तर त्याचा जर स्प्रे घेतला तर ते सुद्धा तुम्हाला तिथं कंट्रोल करू शकते. त्याचबरोबर तुमचे जे काय टोबॅको पपई सॉरी टोमॅटो किंवा चिली जे असेल ते अवॉइड केलं पाहिजे. जे काही सिस्टमिक इन्सेक्टिसाइड्स असतील त्याचा स्प्रे घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ट्रॅप स्टिकी ट्रॅप जर लावले तर त्या व्हाइट फ्लायचे आहेत त्याच्याकडे त्या अट्रॅक्ट होतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथं आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे नेक्स्ट मध्ये आपण पपया मोझाईक. चालू आहे अजून झाले सांगतो तुम्हाला. तर चालू आहे म्हणजे झालेच चालू 12 वाजता ना झाले चालू झालं. बर आता ती पोरं शिकून उलट पाडाय तुमची. अहो ती माझ्या याच्यावर टाकलेली पूर्ण अशी केले पर्सनल आयडी वरून केले. झाले थोडं राहिले माझं एक डिसीज राहिलाय तुम्हाला करतो फोन. नाही नाही आमचा पर्सनल ग्रुप आहे त्याच्यावर टाकलाय. ठीक आहे. तर जो पपया मोझाईक आहे मागाशी तुम्हाला सांगितलंय की लीफ कर्ल मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे निकोशियाना व्हायरस टीम, तसंच ह्या पपया मोझाईक मध्ये पपया मोझाईक व्हायरस त्याचबरोबर कॅरिका व्हायरस हा कॅरिका व्हायरस कॅरिका व्हायरस तर कॅरिका व्हायरस Oh
पप्पांचं ठीक आहे, पप्पांना समजून घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे मम्मीचं पप्पांचं आपण थोडं शांत डोक्यानं ती समजून घेतलं की खरं काय खोटं काय ते मामांनी समजून मामा उतावळ ठीक आहे. तर इथं कॅरिका व्हायरस वन, तर कॅरिका व्हायरस वन जो आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. आता याच तुमचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स मध्ये बघाल. पपया मोझॅक व्हायरस वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन पपया इन 1962 टुगेदर विथ पपया रिंग स्पॉट व्हायरस अँड इट वॉज ऑकर्ड इन साऊथ अमेरिका अँड युएसए. त्याचबरोबर आपल्याकडे सुद्धा तो दिसतोय. तर याचे सिम्प्टम जर बघायला गेलो तर माइल्डली मोझॅक पॅटर्न विथ डार्क ग्रीन ब्लिस्टर्स लाईक पॅचेस. इथं जे आहेत ते अशा पद्धतीने जे पॅचेस दिसत आहेत, तर हा मोझॅक असतोय कुठल्याही झाडावरती जावा कॉमन आहे. कुठली व्हरायटी घ्या तिथं भेटणार का, तर 100% भेटणार. त्याचबरोबर लॅटर स्टेज लिव्ज वेन शो साइन्स ऑफ क्लिअरिंग, म्हणजे तुम्हाला ते पान जे आहे ते पूर्ण क्लोरोसिस झाले टाईप दिसेल. त्याचबरोबर पेटल्स आर शॉर्टर अँड लिव्ज कर्ल डाऊनवर्ड. ठीक आहे. तर खालच्या बाजूने ती पानं जे आहेत ते कर्ल झालेली असतात. देन प्लांट शो मॉडरेटली स्टंटेड ग्रोथ, म्हणजे रेग्युलर जी ग्रोथ व्हायला पाहिजे ती रेग्युलर ग्रोथ ही प्लांटची होत नाही. तर त्याची स्टंटेड ग्रोथ जी आहे ती स्टंटेड ग्रोथ त्याच्यामध्ये बघायला भेटते. आता मोर ऑफ ट्रान्समिशन बघा. दिस व्हायरस इज ट्रान्समिटेड बाय सॅप, म्हणजे जर याचा रस काढला आणि आपण जर एखादं नवीन झाड असेल पपईचं आणि त्या नवीन झाडावरती जर ते हाताने रब केलं, तर तुम्हाला तरी सुद्धा हा डिसीज जो आहे तो त्याच्यावरती ट्रान्समिट झालेला दिसेल. त्याचबरोबर ट्रान्समिशन बाय ग्राफ्टिंग अँड सेव्हरल अपिड स्पेसिस अमंग मायझस पर्सिकी इज मोस्ट इफिशियंट वेक्टर. तर हा जो मायझस पर्सिकी जो आहे मोझाईक मध्ये लक्षात घ्या, अफिड्स जे आहेत त्या अफिड्स मुळे हा ट्रान्समिशन जे आहे ते इथं होत असते. तर हा का महत्वाचा आहे, तिथं तुमचं कन्फ्युजन व्हायला नको आहे. तुम्ही जो रिंग स्पॉट बघितला, पपया रिंग स्पॉट आणि पपया मोझाईक हे दोन्ही डिसीज जे आहेत ते अफिड्स मुळे ट्रान्समिट होत आहेत. लिप कर्ल जो आहे तो व्हाईट फ्लाय मुळे ट्रान्समिट होतोय. तर याच्यामध्ये ते लक्षात ठेवा. कशामुळे तर मायझस पर्सिकी जी आहे तो मोस्ट इफिशियंट स्पीसीज जी आहे अफिडची, तर ती आहे. त्यानंतर याच्या मॅनेजमेंटमध्ये बघा, रोटेट विथ नॉन होस्ट क्रॉप्स. त्याचबरोबर बायोफंजिसाइड्स त्याच्यामध्ये व्हर्टिसिलियम असेल तर ते जर यूज केलं तर तुम्हाला तिथं चांगल्या पद्धतीने कंट्रोल भेटेल. देर इज नो केमिकल ट्रीटमेंट. त्याचबरोबर सायफरमिथिलिन असेल किंवा क्लोरोफायरिफॉस असेल तर ते खूप महत्वाचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं काय असेल, तर फक्त आणि फक्त तुम्ही ज्यावेळेस हा कोर्स शिकताय त्यावेळेस तुम्हाला जो लास्टला जे मॅनेजमेंट दिलेलं आहे ते फक्त युनिक आहे याच्यामध्ये. तुम्ही जर ग्राउंडनट ऑइल जे आहे शेंगतेल, 1% शेंगतेल जे आहे ते जर आपण यूज केलं 1% तर तुम्हाला आठवड्याच्या अंतराने जर याचा स्प्रे घेतला तर हा जो मोझाईक आहे हा मोझाईक कंट्रोल भेटू शकतो. तर हे तुम्हाला कुठंच भेटणार नाही, म्हणजे कुठं वापरलेलं पण भेटणार नाही, परंतु याचे चांगले रिझल्ट आहेत ज्यांनी वापरलेत त्यांचा फीडबॅक येतो. तर जे ग्राउंडनट ऑइल आहे म्हणजे शेंगतेल जर 1% जर आपण द्रावण तयार केलं आणि त्याचा जर स्प्रे घेतला तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला लिटरला 1 मिलीनल, म्हणजे जर तुमचा 20 लिटरचा पंप असेल तर त्याच्यामध्ये 20 मिली जर तुम्ही शेंगतेल जर टाकलं आणि त्याचा जर स्प्रे घेतला तर हा पपया मोझाईक जो आहे तो पपया मोझाईक चांगल्या पद्धतीने तुम्हाला तिथं कंट्रोल झालेलं बघायला मिळते. तर तुम्ही तर हे माहीत पाहिजे आहे तुम्हाला किंवा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जे ग्राउंडनट ऑइल आहे तिथं विचारलं जाईल ग्राउंडनट ऑइल 1% इज यूज्ड फॉर कंट्रोलिंग विच टाईप ऑफ डिसीज किंवा विच डिसीज, तर असं विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ग्राउंडनट ऑइल कशासाठी यूज करायचं आहे. ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच आहे. अतिशय महत्वाचे डिसिजेस आहेत आणि खूप तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला याच्यावरती फोकस केलं जातं, तर त्या पद्धतीने तुम्ही ते करायचं. ठीक आहे. तर जे काय याच्यामध्ये बघितले त्याच्यामध्ये तुमचा पीटीएम सॉफ्ट रॉट असेल किंवा फूट रॉट असेल, त्याचबरोबर मोझाईक, पपया रिंग स्पॉट आणि लीफ कर्ल. तर प्रत्येकाचे इन्सेक्ट वेक्टर, प्रत्येकाचे सिम्पटम्स आणि त्याच्यासाठी लागणारी मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस हे व्यवस्थित करून घ्या.
त्याचबरोबर तुम्हाला पाठीमागे सांगितलेलं आहे त्या ज्या असाइनमेंट जे आहेत त्या असाइनमेंट ज्याने कम्प्लीट केल्या नसतील त्यांनी आता काय करू नका, कारण ते रेकॉर्ड कम्प्लीट किंवा फायनल झालेलं आहे. आणि अजून ऍडिशनल एक असाइनमेंट तुम्हाला सांगितली होती मागे, कोणी केलेली काही दिसत नाहीये. प्रत्येक क्रॉपचे कॉजल ऑर्गॅनिझम जे आहेत ते तुम्ही तुमच्याकडे जे चार्ट पेपर असतो त्या चार्ट पेपर वरती ते लिहायचे, आणि ते लिहिल्यानंतर त्या पेजचा मला फोटो पाठवायचा आहे. प्लस तुम्हाला प्रत्येक डिसीजचे प्रायमरी आणि सेकंडरी इनॉक्युलम जे आहेत म्हणजे परपेच्युएशन कशा थ्रू होतं ते टाकायचं आहे. आता तुम्ही काढत असताना परत तुम्ही सगळ्या क्रॉपचं असं काढायचं की समजा फॉर एक्झाम्पल अफिड्स आहेत, तर अफिड्स मुळे कुठले कुठले डिसीज ट्रान्समिट होतात, पपईवरचे कुठले आहेत किंवा दुसऱ्या क्रॉपवरचे कुठले आहेत, व्हाईट फ्लायमुळे कुठले कुठले होतात, जास्तीन्स मुळे कुठले होतात, लीफ हॉपरमुळे कुठले होतात, तर तो लीफ वापरल्याचे कुठले डिसीज ट्रान्समिट होतात असल्याचे इन्सेक्ट वेक्टर आणि कुठले ट्रान्समिट होतात. मग आता त्याच्यामध्ये परत आपण पुढे गेलो तर आता बॅक्टेरियल डिसीज आहे, तर बॅक्टेरियल डिसीज कुठले कुठले आहेत जे ज्याच्यासाठी कंट्रोल मेजर बोर्डेक्स मिक्सचर यूज केलं जाते लक्षात येते, किंवा कॅप्टन आहे ते कॅप्टन कुठल्या कुठल्या क्रॉपसाठी म्हणजे कुठल्या डिसीज साठी यूज केलं जाते, क्लोरोथेलिनॉल कशासाठी यूज केलं जाते, बोर्डेक्स मिक्सचर कशासाठी यूज केलं जाते, मेटॅलॅक्सिल कशासाठी यूज केलं जाते, पर्टिक्युलर तुमचा अँथ्रॅग्नोज आहे तर अँथ्रॅग्नोज साठी कॉमन सगळ्यात महत्वाचं कुठलं फंगिसाइड आहे ते फंगिसाइड वापरावंच लागतं. तर अशा पद्धतीने तुम्ही ते असाइनमेंट तयार करायचे आहे आणि ते तुम्ही तयार करून ते लिहायचं आहे म्हणजे व्यवस्थित प्रॉपर लिहायचं आहे. अँथ्रॅग्नोज अँथ्रॅग्नोज साठी कुठले कुठले कंट्रोल मेजर्स आहेत, लिप स्पॉट कुठले कुठले आहेत, ब्लास्ट कुठले कुठले आहेत, ब्लाइट कुठले कुठले आहेत, तर हे प्रॉपर तुम्हाला तिथं अर्ली स्पॉट लेट लिप स्पॉट पर्टिक्युलर क्रॉप वाईज ते तुम्हाला तिथं आलं पाहिजे. जे कॉमन आहेत ते कॉमन लिहा आणि जे युनिक असतील ते सेपरेट लिहा. आता जसं सांगितलं तुम्हाला मोजायसाठी ग्राउंड नट होईल तर ते वेगळंच असलं पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही ते एक असाइनमेंट तयार करा आणि मला पुढच्या आठवड्यापर्यंत ते पाठवा. ठीक आहे, तर तुमच्या सिलेबसनुसार एवढे डिसीज होते, त्याच्यामध्ये ॲडिशनल अँथ्रॅग्नोज जो आहे तो अँथ्रॅग्नोज सुद्धा जो आहे तो सुद्धा म्हणजे कॉमन आहे. काही विशेष त्याचे काही वेगळं काही सिम्पटम्स तुम्ही अँथ्रॅग्नोज जो जनरल आपण स्टडी केला तेच इथं सिम्पटम्स असतात, याच्या व्यतिरिक्त काय नाही. आपल्याकडं म्हणजे जो त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम जरी असेल तर तो कॉजल ऑर्गॅनिझम सुद्धा आपण जो काय म्हणतो त्याला कोलॅटोट्रिकम पपई किंवा ग्लिओस्पोरियम पपई अशा पद्धतीने त्याचा कॉजल